येत्या एक मेला औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेच्या नियोजनासाठी औरंगाबादमध्ये मनसेची बैठकही पार पडली पक्षाचे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी सभेच्या तयारी सह नियोजन आणि कायदेशीर बाबी या सगळ्याच मुद्द्यांवर चर्चा पार पडली त्याचबरोबर मनसेच्या शिष्टमंडळानं मराठवाडा सांस्कृतिक महामंडळाच्या मैदानाची पाहणी केली यावेळी दिलीप धोत्रे प्रकाश महाजन यांच्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्हा प्रमुखांसह शिष्टमंडळ उपस्थित होतं यावेळी मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली दरम्यान मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण साळुके यांनी संपूर्ण राज्यामध्ये भोंग्याचं राजकारण तापलेलं असताना राज ठाकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत घेत औरंगाबादच्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळवर ती एक मेला सभा घेण्याचं जाहीर केलेलं आहे त्यानंतर या संपूर्ण सभेला आता पाच संघटनांकडून आता विरोध केला जातो आहे मनसेकडून या सभेसाठी परवानगी मागण्यात आलेली आहे तर या सभेला परवानगी मिळू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीसह अनेक पक्षांनी या ठिकाणी विरोध दर्शवला आहे आपण बघू शकतो आपण हेच ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आहे ज्या ठिकाणी औरंगाबादची पहिल्यांदा महापालिकेची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशीला बाळासाहेब ठाकरे यांनी पहिली प्रचार सभा या ठिकाणी घेतलेली होती आणि त्या निवडणुकी च्या दरम्यान साठ पैकी सत्तावीस जागेवर शिवसेनेच्या उमेदवारांना विजय मिळवलेला होता आणि त्यानंतर याच ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी विजय सभा घेतली होती हेच ते मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आहे की त्यानंतर या संपूर्ण सांस्कृतिक मंडळाची चर्चा आ, सर्वत्र होत होती कारण की बाळासाहेबांच्या प्रत्येक सभेला जी गर्दी होती ती गर्दी पाहता या ठिकाणी संपूर्ण ही जी सांस्कृतिक मंडळ हे पूर्णपणे भरल्या जात होतं त्यामुळे शिवसेनेला या मराठवाड्यातल्या औरंगाबाद शहरात शहरातून मोठी ताकद मिळालेली होती आता राज ठाकरे यांनी पुन्हा याच मैदानावर सभा घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे भोंग्याच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर या संपूर्ण वक्तव्यावर मस्जितीच्या मस्जितीवर असलेल्या भोंग्यांचा विषय समोर आलेला होता आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आता राज ठाकरे सभा घेत आहेत आपण बघू शकतो हे मराठवाडा सांस्कृतिक मंडळ आहे ज्या ठिकाणी बाळासाहेबांनी पहिल्यांदा भोंग्याविरोधात आपला मुद्दा उपस्थित केलेला होता आणि त्याच अनुषंगाने राज ठाकरे आता या ठिकाणी सभा घेत आहेत कॅमेरामन मोहम्मद इरफानसह लक्ष्मण सोळुंके साम टीव्ही न्यूज औरंगाबाद